इयत्ता सहावीचा पोषण आणि आहार हा पाठ पाहणार आहोत. तर पोषण म्हणजेच काय, तर बघा सजीवांना अन्न पाणी किंवा इतर घटक जे काही आवश्यक असतात ते ग्रहण करण्यासाठी आणि ग्रहण केल्यानंतर त्यापासून सजीवांची वाढ आणि विकास होत असतो यालाच आपण पोषण असं म्हणतो. पोषणामध्ये विविध घटकांचा समावेश केला जातो. अन्न पदार्थ खाण्यापासून ते पचन करण्यापर्यंतचे म्हणजेच आपल्या शरीरामध्ये घडणारे एकूण क्रियांचं पोषण आणि आपण जे काही अन्न पदार्थ खातो त्याला आपण आहार असं म्हणतो. पोषक तत्वामध्ये साधारणपणे आपल्याला जे काही अन्न पदार्थ लागतात त्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे. पोषक तत्वामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे तो कर्बोदके, दुसरा घटक आहे स्निग्ध पदार्थ, तिसरा घटक आहे प्रथिने, चौथा घटक आहे खनिजे व जीवनसत्वे आणि पाचवा घटक आहे तंतुमय पदार्थ. या सर्व घटकांचं आपल्या आहारामध्ये असणार व्यवस्थित प्रमाण संतुलन यालाच आपण आपला आहार असं म्हणतो. आणि या आहाराविषयी आणि पोषणाविषयी या पाठामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. आहाराची का आपल्याला गरज असते, तर आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही आपण क्रिया करतो या क्रिया आणि आपल्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते आणि या अन्नाच्या गरजेसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचा आहार खातो. आणि या आहारामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश होतो ते आपण आता पाहिलेलं आहे, याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.